संस्कृती क्रीडा मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, या साईडला मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या जे शिवसैनिक आहेत त्यांची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. आपण याच साईडला बघू शकता, या साईडला जे शिवसैनिक आहे ते शिवसैनिक जवळपास लोड या ठिकाणाहून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की आप कहां से आहे. सिल्लोड सर, तो आज सभा में क्या लगता है आपको, क्या लगता है? अभी सभा तो ये ब्रेक डाउन सभा होने वाली. अच्छा जी. और कितने जने सिल्लोड से आ सकते हैं? सिल्लोड से बहुत संख्या लोग आएंगे. क्या बोल नहीं सकते मुख्यमंत्री, क्या बोलने वाले जी? क्या लगता है मुख्यमंत्री क्या बोलेंगे? साहब के उसके साहब के हम कार्यक्रम सुनने के लिए आए यहाँ पर, और जो साहब ने तो विकास के काम जो चालू करे उसके हम सुनने के लिए आए यहाँ पर. तर आपण बघू शकता या ठिकाणी सिल्लोड ज या औरंगाबाद शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेले सिल्लोड इथून देखील शिवसैनिक या ठिकाणी या सभेला दाखल झाले आहेत. आणि अजूनही या ठिकाणी शिवसैनिक या सभेसाठी येत आहे. आपण बघू शकता पूर्णपणे जे सभेसाठी येणारे शिवसैनिक आहेत त्यांच्या बसण्यासाठी या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये खुर्च्याचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. परिसरातील सर्व ठिकाणी पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. आणि जवळपास 7 वाजता या ठिकाणी उद्धव ठाकरे येऊन नेमके काय सभेमध्ये बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्टार मार्कसाठी सुनील वैद्य, औरंगाबाद.